नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आठवारी कन्या श्रद्धा गीता देशपांडे। आणि मी तुम्हाला जसं बोलले होते की ना, बघू 2-3 दिवसात परत पाऊस पडतो आहे का, तर आज 13 तारीख आहे, बरोबर 2-2 दिवसांनी पाऊस पडतो आहे पुण्यात आणि खूप जोरदार पाऊस पडतो आहे। आणि आता हा वातावरण तुम्ही खूप गच्च झालेलं आहे। 3 वाजल्यापासून जसं आपण म्हणतो ना, की मी जसं म्हणायची की 3 वाजल्यापासून वातावरण असं गच्च होऊन जातं, पॅक होऊन जातो, पण आज 5 वाजता हे वातावरण पूर्ण पॅक झालं आणि एकदम भरून आलं, आभाळ आलं। हे बघा, खूप गच्च वातावरण आहे, असं वाटतं की खूप जोरात पाऊस पडेलच। खूपच काळे ढग आलेत, खूपच गडद आभाळ आलेलं आहे आणि हवाही तेवढीच आहे। आणि नेमका आज खूप अंधार पडला आहे बाहेरच्या साईडला। आणि हा पाऊस रोज 2 दिवसाआड होतो आहे, 1 दिवसाआड कमी, 2 दिवसाआड होतो आहे। गडगडाटही होते, विजा चमकत आहेत। आजही आम्हाला बाहेर जायचं होतं पण असं वातावरण आहे, त्यामुळे आम्ही आज जाण्याचं कॅन्सल करतो आहे आणि उद्या तर जाताच येणार नाही। तर आज 13 तारीख आहे, ते 13 एप्रिल 2023। आणि आज सकाळपासून खूप गरमी वाढली होती, असं म्हणजे खूप दमट वातावरण होतं। स्वयंपाक करतानाही खूप गरमी होत होती आणि बघा, तुम्हाला तर दिसतच असेल पावसाच्या सरी किती जाड आहेत आणि खूप बारीकही नाही, खूप जाड अशी सरी आहेत। विजाही चमकत आहेत, गडगडाटही होतो आहे। परत आईला थँक्यू, आईला आज मी म्हणतच होते परत की आई प्लीज आजही पाऊस येऊ दे, 2 दिवसाआड का असे ना पाऊस तरी येऊ दे। खूप गरम होत होतं कारण, आणि मी आईसारखी बोलत होते की आई प्लीज प्लीज पाऊस पाड। आणि आता आईने संध्याकाळी हा पाऊस पाडला आहे, आईचे खूप धन्यवाद आणि थँक्यू आई, तू माझ्या मनातल्या इच्छा समजू शकतेस, त्यामुळे तुझं खूप खूप आभार, आय लव यू सो मच। बाहेर अक्षरशः अंधार पडला आहे, मी जर लाईट नाही लावला तर खरंच भयानक अंधार पसरेल। आणि वेदरवरती तर असं दाखवत आहे वेदर अपडेट की ना, पाऊस पडणारच नाही, पार्टली सनी असा जो मेन मेसेज असतो आपण जेव्हा वेदर बघतो तेव्हा पार्टली सनी असं दाखवत आहे, म्हणजे अजूनही ऊन आहे असं दाखवत आहे। म्हणजे पुण्यावरती इतके सारे ढग आहेत हे अजूनही अजिबात दाखवत नाही आहेत वेदर फोरकास्टवरती। काल मात्र मुंबई साईडला खूप पाऊस झाला आणि आज इथे पाऊस होतो आहे, डावीकडून उजवीकडे हा पाऊस पडतो आहे आणि उजव्या साईडला सरळ पाऊस पडतो आहे। विजाही खूप चमकत आहेत। कसं होतं ना, आजकाल पुण्यात जर आपण बाहेर गेलो तर रस्त्यावरती तळ साचलेली दिसते, खड्ड्या इतके तळ आहे की ते समजतही नाही की तो खड्डा आहे की काय आहे। सो गाडी चालवताना खूप त्रास होतो आणि आता मातीचा वास असा पसरला आहे, सुगंध असा पसरला आहे की मला ना जुने माझे आमचे स्वतःचं जे घर होतं ते दिवस आठवत आहे। आई म्हणायची खूप छान मातीचा सुगंध येतो आहे। आपण उन्हाळ्याच्या दिवसात जसं म्हणजे लहानपणीची गोष्ट आहे, 2000 सालची गोष्ट आहे, तेव्हा खिडक्यांच्या आपण खिडक्यांची जाळी असते त्याला आपण वाळा लावायचो, वाळ्यांची जाळी लावायचो, त्यामुळे थंडावा निर्माण व्हायचा आणि त्या वाळा जो असतो त्याचा जो वास असतो पूर्ण आपली जी माती असते धरणी माताची माती आहे ती जेव्हा ओली होते तेव्हा जसा वास येतो सुगंध येतो तसाच आज पसरला आहे। असं वाटते ती माती खावी काय, इतका मस्त वास येतो। आणि रात्री जेव्हा पाऊस संपतो ना तेव्हा स्पेशली झाडांच्या आतून वास येतो, झाडांचा आणि पालापाचोळा किंवा गवत असेल त्याचा वास येतो, खूप मस्त वास येतो, खूप छान वाटतं आणि ते जुने दिवस आठवतात। आता कसं आहे,
शहरात या सगळ्या गोष्टी बघायला मिळत नाही. आता समोर जे डोंगर आहेत त्याच्याकडेच बघून म्हणावं लागतं की ठीक आहे बाबा छान वाटते. आता गावाकडे किंवा जिथे डोंगरदरी असतात कुठे धबधबा असते तर त्या ठिकाणी जर पाऊस झाला तर असं वाटतं की बाबा खूप छान आहे, खूप छान नजारे आहेत, देखावा खूप छान दिसतोय, लाईटही गेलेली आहेत. तुम्ही बघत असाल सगळीकडे अंधार झाला आहे, बिलकुल लाईट नाही आहेत. आत्ताच लाईट गेले आणि पावसाळ्याच्या दिवसात जर लाईट गेली तर समजा कल्याण आहे, आणि नेमकी संध्याकाळच्या वेळेस लाईट गेली तर अजून कल्याण आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस घरात डास घुसण्याची खूप वाईट प्रकार होतात आणि गरमी तेवढीच वाटते. कारण बाहेर नुसती हवा आहे ती बाहेर फक्त बाहेरच्याच साईडला हवा असते आणि ती झुळूक बाहेरच्या साईडला असते, ती आत काही येत नाही. सो खूप गरमीच्या दिवसात खूप सहन करावा लागतो. पण मला खूप छान वाटते की भर एप्रिलमध्ये आणि भर उन्हाळ्यात हा पासा मस्त पाऊस पडतो आणि खूप छान वेदर झालं, एकदम थंडावा निर्माण झाला आहे. थँक्स टू मम्मा अगेन. फक्त लाईट नाही घालवायला पाहिजे, थोडासाच पाऊस आहे असा जास्त वादळी वाऱ्यासहित पाऊस पण होत नाही आहे. खूप बारीक पाऊस आहे, आवाज येत असेल तुम्हाला पण एवढा नाही आहे. आता पावसाचे सरी आताही येत आहेत म्हणजे मला खिडकी बंद करावी लागते का असं वाटतं, कारण समोरच्या साईडने हवा माझ्या साईडला येते आहे. विजानुसार चमकत आहेत, नुसते चमकत आहेत, आवाज होत नाही हे नशीब आहे की विजांचा आवाज होत नाही, कडकडाट नाही होते, नुसतं गडगडाट होतं आहे. पण आभाळा फुल भरून आलेलं आहे आणि विजा आपला फोटो आनंदाने काढत आहे. मी तुम्हाला फ्रंट साईडचा व्ह्यू दाखवू इच्छिते. हा झाला म्हणजे आम्ही ज्या सोसायटीमध्ये तो साईडचा व्ह्यू आहे, जो हायवे जिथून आपल्याला हा हायवे दिसतो, हायवे जिथून विजा चमकत आहेत मी त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते. हा फ्रंट साईडचा व्ह्यू आहे आणि या साईडला म्हणजे ही जी साईड आहे इकडची, इथे पूर्ण आंबळ भरून आले, एकदम डार्क असं गडद झालेलं आणि विजा या साईडला चमकतो. आज विजा या साईडला खूप चमकतो म्हणजे खूप डार्क झालं. कोथरूड कर्वेनगर साईडलाच डार्क झालं आहे. ओ इतका भयानक सीन मी फोनमध्ये कॅप्चरच नाही केला, माझं सगळं लक्ष त्या साईडला आहे. समोर वीज पडती आणि मी इकडे बघते. मी स्पेशली इथे या साईडला विजा चमकण्याचा व्हिडिओ काढण्यासाठी आली स्पेशली, कारण या साईडला जास्त दिसत आहेत, नेहमी त्या साईडला दिसतात. आज फ्रंट साईडला खूप जास्त चमकत आहे, हवा खूप आहे, पाऊस कमी आहे, पण विजा आणि गडगड खूप आहेत. सो मी त्याच्यासाठी तिकडे आली आहे. समोरच्या साईडला जिथे जास्त कडक आभाळ आहे तिथे विजा खूप चमकत आहे. आणि मी माझ्या रूममधून जो तुम्हाला व्हिडिओ दाखवला तिथे जास्त आभाळी आहे. ओ ओ
त्या विजा अशा पडतात असं वाटतं कोणाच्या अंगावर तर नाही पडल्या आहेत ना, ही भीती वाटते. दुपारी आज खूप गरमी जाणवत होती आणि खूप गरम होत होतं, खूप दमट वातावरण होतं, ऊब अशी असते ना ती जाणवत होती. आता हवाही सुटली आहे खूप जोरात, बहुतेक हा वादळी पाऊस असणार आहे. एकदा आम्ही असेच कर्वेनगर आणि वारजे या साईडला अडकलो होतो आणि पावसात सापडलो होतो, म्हणून तेव्हापासून आम्ही ठरवलं की पावसात कुठे जायचंच नाही. स्पेशली त्याच्यासाठीच आली आहे आणि नेमकी वीज चमकत नाही आहे. त्या साईडला जास्त विजा चमकतात आणि त्या साईडलाच विजा खूप पडत असणार असं मला वाटते. ती एक्झॅक्टली पडते कुठे हे आपल्याला माहीत नाही, आकाशात दिसते पण इथे समजत नाही. हवा नाही आहे बाहेर, हवा फक्त तेवढ्याच बाहेरच्या बाहेरच नुसती फिरती आहे, ती आतमध्ये यायला तयार नाही आहे आणि ती अशी येत नाही आतमध्ये कारण तिला यायला जागाच नाही आहे. इथे इतक्या साऱ्या बिल्डिंग्स आहेत तर ती कुठून येणार आतमध्ये? जर जागा आपल्याला इथे ओपन असती थोडीशी तर ती येऊ शकली असती हवा. आणि या फळ अजून डार्क होत चाललं आहे समोरच्या साईडला, आम्हाला त्याच साईडला जायचं होतं आज सामान घेण्यासाठी. पाऊस संपला आहे पण हवा आणि विजा चमकता आणि गडगडत होत्या. आभाळ एवढं भरून आलं आहे की असं वाटतं आज पूर्ण रात्रभर पाऊस होईल. या साईडला स्पेशली विजांसाठी आली आहे. लाईट अजून गेलेलेच आहेत, अजून आलेले नाही आहेत, तर माहीत नाही लाईट कधी येते. आणि अशा पावसात आणि अशा हवेमध्ये या पक्ष्यांना पण उडायचं असतं आणि भिजायचं असतं. हवा सुटली, थँक्यू मम्मा पाऊस पाडल्याबद्दल, हवा थंड केल्याबद्दल, थंडावा निर्माण केल्याबद्दल. विजांना पोज देते मी आता, ती माझा फोटो काढते. पाऊस संपला आहे, घाबरले नाही मी. माझ्या हातातून फोन तिकडे गेला असता आता, नाही मी जातच नाही त्या साईडला, इकडच्या साईडला. हे इकडची जी साईड आहे म्हणजे जिथे तुम्हाला डार्क ढग दिसत आहेत आणि ही या साईडची, या साईडला येतं वारजे माळवाडी आणि इकडे येतं कोथरूड आणि कर्वेनगर. त्या साईडला खूप भयानक प्रकारे आभाळ आलेले आणि खूप डार्क आहे आणि तिकडेच विजा खूप चमकत आहेत.
अंधार, पूर्ण पूर्ण अंधार आहे. पण वातावरण खूप छान झाले, बारीक बारीक विजा चमकताय, बारीक झाडं पण चमकतायत आणि बारीकही चमकतायत, नुसते चमकतायत नशेब. ते खाली दत्ताचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. मूवीज मध्ये दाखवतात ना विजा चमकतायत खोट्या खोट्या, तशा इथे विजा चमकतायत खऱ्या खऱ्या. हवा सुटली म्हणून बरं वाटतं, हवा तेव्हा सुटली बरं वाटतं जेव्हा आपण खिडकी समोर उभे राहतो तेव्हाच ती बरी वाटते. ओ वादळी वारा, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, कम हियर, सगळं उडतंय वरती. हवानी त्या हवेमुळे वीज खूप भयानकरीत्या चमकती आहे. काहीतरी उडून गेलं जोरात आणि ती मुलगी एक किंचाळली जोरात त्या साईडने. जशी वीज चमकली तशी हवा सुटली. नेमकं माझ्या लॅपटॉपची बॅटरी पण कमी झाली आणि माझा लॅपटॉप नुसता वायफायवर चालतो, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवर चालत नाही. येस विजा, मी तुझा फोटो काढते, तू पण माझा फोटो काढ. दुपारी मला इतका घाम आला, इतका घाम आला. मी स्वयंपाक करत होते, मी तसंच सगळं करत होते आणि इतकं घाणडं वातावरण होतं. ओ असं वाटतं हे झाड तुटून जाईल आज. माहीत नाही कोणतं झाड आहे पण या झाडावरती पोपटाची घर आहेत तर हे झाड तुटायची शक्यता असं जाणवते, कारण खूप हवा आहे आणि ते वाकण्यात वाकून वाकून ते आता हालत खूप वाईट झाली आहे. ओ त्या लोकांचे कपडे गेले उडून समोर. अजून राहा वरच्या फ्लोरवरती, सगळं उडून जातं मग. काहीतरी अजून सुकवायला ठेवलं ते पण निघून गेलं. ते पत्रे उडत आहेत, कधी काय काय उडून सांगतात. पण हे खूप छान वाटतं की भर उन्हाळ्यात 2 दिवसाआड पाऊस येतो आणि छान वाटतं. पण जसा पाऊस पडतोय तसं 2 दिवसांनी परत ऊन पण वाढतं आणि तेवढी गर्मी पण वाढते. आता विजा त्या साईडला गेल्यात पूर्ण, चक्रीवादळ येतं तसं त्या साईडला गडगडाट सुरू झालाय. अशा वेळेस अशा पावसात कधीच झाडाच्या खाली उभं राहायचं नाही, वीज कुठूनही कोसळू शकते. आणि डायरेक्ट आजकाल तर वीज ही झाडांवर जास्त कोसळते म्हणून झाडांच्या खाली कधीच उभं राहायचं नाही, रिस्क घ्यायची नाही. साईडला तर मी माझ्या रूमच्या साईडला आली आहे पण त्या साईडने खूप पाऊस आतमध्ये येतो आणि वीज इतक्या भयानक चमकत आहेत काही सांगू शकत नाही. कोणावर पण पडली असेल सांगता येत नाही. त्या विजांचा जो आहे प्रवाह ते या साईडला येतो आहे, म्हणजे आधी त्या साईडला होतं, मी फ्रंट साईडला होते तर त्या साईडला तो जास्त विजा पडत असल्याचा दिसून येत होतो. आणि विजा पडत आहेत, पाऊस कमी झाला आहे, थोडासाच पाऊस आहे आणि हवा भरपूर आहे आणि लाईट नाही आहेत बाहेर. आम्ही अंधारातच आहोत. विजा चमकतात म्हणून सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत तो तुम्ही वाऱ्याचा प्रवाह बघा, तुम्ही झुळूक नाही ती वादळी वाढ.
माझी वीज इथे पडली नारळाच्या झाडावरती, पडता पडता राहिली आणि ती खूप डेंजर वीज होती. येस, इनक्रेडिबल. समोरचं दार बंद करून घ्या, ऐका. समोरचं दार हे जे आहे ना खिडकी, ही बंद करून टाका. सगळं आतमध्ये येत आहे, विजा भयानक चमकतं. हे इथलं सगळं बंद केलं ना, वादळी पाऊस होतो. ती वीज चक्क नारळाच्या झाडावर पडली. आत्ता एक वीज चमकली समोर, तिच्यावर पूर्ण पूर्ण हे आलं असं असं समोरचं नारळाचं झाड, आणि पूर्ण पाऊस आतमध्ये येतोय. हां, आलं आहे आतमध्ये. आणि माझ्या पण रूममध्ये खिडकीतून सगळं पाणी आतमध्ये येते. केलं ना, फक्त या साईडला का नाही येते, कारण तिकडून तो समोरून पडतो आणि इकडून तो डावीकडून उजवीकडे पडतो आहे, म्हणून इकडे येत नाही. किचनमध्ये पण नाही, इकडच्या खिडकीला काही त्रास नाही आहे. या साईडला जी खिडकी, त्या साईडच्या खिडकीला त्रास आहे. खूप भयानक असते ती. अगं वीज आहे शेवटी, करंट येतो. दोन ढगांचं मिलन झाल्यावरती त्याच्यातून वीज निर्माण होते. जसं पाण्यापासून वीज निर्माण होते असं म्हणतात ना, तसं आहे. आणि ही वीज, मी असं एक व्हिडिओ पाहिला होता की ही वीज जेव्हा पाण्यात पडते तर ते पाणी खूप वरपर्यंत उडतं. म्हणजे जे लाटा असतात ना, 14 मीटर आपण म्हणतो फूट असं ते लाटा येणार असतात, ओहोटी किंवा तेवढ्या वरपर्यंत ते उडून जातं. जेव्हा ती वीज रिवर किंवा समुद्रात पडते किंवा नदीमध्ये पडते, तलाव लेकमध्ये पडते, तेव्हा ती खूप वरपर्यंत उंच उडी मारून मग खाली येते. आपल्या इथे खूप कमी लोकांवर ती वीज पडते. आणि ही वीज जास्त करून शेतात साईडला किंवा शेतात किंवा असं लँड असेल, मोकळं रान असेल, तिथे जास्त पडते. पण त्याच्यात खूप जण मृत्युमुखी सुद्धा पडतात. आता बघा त्या समोरच्या साईडला, समोरची जी बिल्डिंग आहे त्याच्या बॅक साईडला खूप वीज चमकती आहे आणि एकदम बारीक बारीक त्याचे वेगवेगळे आकार दिसून येत आहेत. खरं तर ही वीज या साईडला वारजे माळवाडी किंवा NDA साईडला जास्त चमकती आहे. इकडची वीज कमी झाली आहे पण आहे, खूप वीज चमकती आहे. पाऊस खूप कमी आहे, इतकं जास्त जोरात पाऊस नाही आहे जेवढी हवा गडगडाट आणि वीज चमकती आहे. पावसाचं प्रमाण कमी आहे असं त्यांनी असंही सांगितलेलंच होतं की वेदरमध्ये की गडगडाट, विजा चमकणे आणि हेवी वाइंड्स जास्त असतील, रेनफॉल कमी असेल. उलट दुसऱ्या साईडने हे पण सांगितलं की 15 तारखेपर्यंत हीट वेव्स खूप जास्त वाढणार आहेत. आता कोणावर विश्वास ठेवा हे कळत नाही. इकडून म्हणतात 40-45 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढत जाणार आहे आणि इकडे म्हणतात पाऊस पडणार आहे. पुण्यात 38 डिग्री सेल्सिअस तापमान असंही आहे, खूप ऊन आहे यावर्षी. आणि ते मे जून ओ गॉड, बघितली का वीज बघायला नुसती छान वाटते पण तिचा आवाज नको वाटतो. वीज चमकते आणि त्याच्या मागे कसा आवाज होतो ना, खूप भयानक असा, म्हणजे काच तुटल्यासारखा आवाज होतो. वीज जास्त करून मोकळ्या राहण्यात पडते, पण मोकळ्या राहण्यात पण खूप लोकांचे जीव गेलेले आहेत.
खूप लोकांच्या अंगावरती वीज पडते तर ते मृत्युमुखी पडतात. ते कसे काय पडतात ते समजत नाही. एवढ्या पावसात निघतातच कशाला बाहेर लोक, मला ते समजत नाही. आणि असं भयानक वातावरण असेल तर कोणी निघूच नाही. एक तासात वातावरण पूर्ण चेंज झालं. 5 वाजता बरोबर आभाळ भरून आलो, 5:30 भरून आलो आणि 6:15 पाऊसही सुरू झाला. अंधारही बाहेर झाला, बाहेर आता उजेड पण नाही राहिला. आणि घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी लाईट पण नाही. आली सत्य. असं बोलल्यावर लगेच लाईट आले. आता छान वाटते पण बाहेर जाण्यात अर्थ नाही आहे. हवा अजून वाढतीच आहे आणि वीज अजूनही चमकतीच आहे. बिचारे ते पोपट, मला पोपटाची भीती वाटते. त्यांचं या झाडावरती घर आहे, आता ते कुठे गेले असतील. एक तर पाऊसच व्हावा, नाही तर हवा सुटावी, नाही तर गडगडाटच व्हावा, नाही तर वीजच चमकावी. 4 पैकी 1 काहीतरी झालं तरी भरपूर आहे. पण 4 गोष्टी एकत्र होत आहेत.